नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या ह्या नव्या भागात मी आपले स्वागत करतो। ह्या भागात आम्ही मुंबईहून थोड्या दूर असणाऱ्या पण अतिशय वैभवशाली ऐतिहासिक स्थळाची निवड आपल्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी केली आहे। त्याचकरिता रात्रीच्या गाडीने आम्ही मुंबईवरून प्रस्थान केले। हे स्थळ म्हणजे महाराष्ट्राचे महास्थळच होते। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची प्राचीन राजधानी म्हणजेच किल्ले देवगिरी उर्फ दौलताबाद। ही दख्खनची राजधानी तर होतीच, पण ह्या स्थळाच्या नशिबी भारताची राजधानी होण्याचे सुद्धा भाग्य अल्पकाळासाठी लिहिले गेले होते। आजच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे। औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून अवघ्या 13-14 किलोमीटर अंतरावर धुळे औरंगाबाद महामार्गावरच असणाऱ्या ह्या ठिकाणी आपण रेल्वे स्थानकातून रिक्षा घेऊन पोहोचू शकतो। औरंगाबादपासून हे ठिकाण अगदीच जवळ आहे आणि येथे चांगल्या वाहतुकीच्या सोयीसुद्धा उपलब्ध आहे। आपण राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या बसेसनेसुद्धा ह्या ठिकाणी येऊ शकता, कारण हे ठिकाण अगदी हायवेच्या लगतच आहे। या किल्ल्याचे वर्णन करायला तसे तर शब्दच कमी पडावेत असा ऐतिहासिक अवशेषांची लयलूट असणारा भव्य असा हा अत्यंत पुरातन किल्ला आहे। हा किल्ला म्हणजे जणू महाराष्ट्राचे वैभवच आहे। ह्या किल्ल्याने अनेक युद्धे पाहिली, अनेक राजकारणे अनुभवली, कपट कारस्थाने पाहिली। ह्या किल्ल्याने अनेक राज्यक्रांत्या घडतानासुद्धा पाहिल्या, काही साम्राज्य बुडताना पाहिली, तशीच काही साम्राज्य वैभवाच्या शिखरावर चढतानासुद्धा पाहिली। हा किल्ला मिश्र प्रकारातील आहे, म्हणजेच हा डोंगरी किल्लासुद्धा आहे आणि हा किल्ला भुईकोट म्हणूनसुद्धा गणला जातो। मिश्रदुर्गातील अत्यंत दुर्मिळ असा वास्तुशास्त्र युद्ध वास्तुशास्त्राचे हा किल्ला म्हणजे अत्यंत सुंदर उदाहरण आहे। तुम्ही बघू शकता येथे तुम्हाला तिहेरी तटबंदीही दिसते, जलयुक्त खंदकही दिसतात, तासीव कड्याचे डोंगर पण दिसतात। अशी सर्वच वैशिष्ट्य ह्या किल्ल्यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात। तर अशा या किल्ल्याच्या सफरीचा आपण आज प्रारंभ करत आहोत। तर तुम्ही याल ना ह्या किल्ला बघायला आणि अनुभवायला? चला तर मग। सामान्यपणे सर्व इतिहासप्रेमींना असं वाटतं की जिथे आज आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया तिकीट घेऊन आत सोडते, प्रवेश आहे जो किल्ल्याचा मुख्य, तोच या किल्ल्याचा प्राचीन काळापासूनचा मुख्य प्रवेश आहे। पण तसं नाही आहे मित्रांनो। ह्या किल्ल्याला संरक्षणाची इतकी भव्य तरतूद करण्यात आलेली आहे की ह्याच्या भुईकोटाची जी सगळ्यात बाहेरची संरक्षण फळी आहे ती म्हणजेच अंबरकोट, हा या किल्ल्याच्या मुख्य प्रदेशापासून खूप अंतराच्या पुढेही सुद्धा वळसा घालून बांधण्यात आलेला आहे। तर आम्ही वेरूळच्या बाजूने औरंगाबादकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या ह्याच्या प्रवेशद्वारातनं प्रवेश करून ह्या किल्ल्याची भव्यता तुमच्या नजरेला आणून देण्याचा प्रयत्न करतो आहे। तर हाच अंबरकोटाचा मुख्य दरवाजा आहे जिथून आपला दौलताबाद किल्ल्यात प्रवेश होतो। आणि येथून तुम्ही बघू शकता की येथून जो मुख्य बालेकिल्ला आहे म्हणजे जो डोंगर आहे तो किती दूर आहे, तर इतका हा भव्य असा हा किल्ला आहे। येथून वाहनाने प्रवास करत आपण ह्या किल्ल्याच्या मुख्य वाहनतळाकडे येतो। येथे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाचं 25 रुपयाचं तिकीट काढून आपला प्रवेश ह्या किल्ल्याच्या मुख्य भुईकोटाच्या पहिल्या तटबंदीतनं आतमध्ये होतो। हेच ह्या किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार समजले गेले पाहिजे। येथून आपण आत किल्ल्याच्या ऐतिहासिक अवशेष स्थळांकडे मार्गक्रमणा सुरू करतो। मित्रांनो, ह्या किल्ल्याच्या नुसत्या ओळख करून देण्यासाठीच मला ह्या आपल्या देवगिरीच्या सिरीजचा भाग एक खर्च करावा लागेल। इतकी प्रचंड वैभवशाली इतिहासाची माहिती ह्या किल्ल्याविषयी कागदपत्रामध्ये अवेलेबल आहे आणि मोठमोठ्या इतिहासकारांनी ह्या किल्ल्याविषयी खूपच चांगल्या स्वरूपाच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत। तर प्र के घाणेकर सर जे आहेत एक महत्त्वाचे इतिहासतज्ञ, ह्यांच्या व्याख्यानातल्याच काही नोंदी मी आपल्याला सांगू इच्छितो। देवगिरीच्या किल्ल्याच्या राजवटी किती नांदून गेल्या हे जरी आपण बघितलं तरी आपल्याला फारच विस्मयचकित व्हायला होतं। पहिली जी सुरुवात झाली ती कदाचित राष्ट्रकूट राजवटीपासून सुरुवात झाली असावी। दुसरी जी राजवट या किल्ल्याने पाहिली आणि जी ह्या किल्ल्याची सर्वात वैभवशाली राजवट होती ती म्हणजे यादव राजवट।
ही साधारण 1187 ते 1294 म्हणजेच 107 वर्ष येथे नांदून गेली. त्याच्यानंतर उत्तरेकडनं खिलजींचे आक्रमण झाले आणि खिलजी राजवट येथे 1295 ते 1320 अशी होती. त्याच्यानंतर तुघलक राजवट येथे 1320 ते 1347 ह्या काळामध्ये नांदून गेली. आणि ह्या 1320 ते 1347 दरम्यानच देवगिरी उर्फ दौलताबाद ही भारताची 2.5 वर्ष राजधानी बनली होती. ह्याच्यानंतर येथे आली ती बहामनी सत्ता. ही चांगली 137 वर्ष नांदली. 1347 ते 1484 ती ह्या किल्ल्यामधून सत्ता हाकत होती. त्याच्यानंतर देवगिरीचा किल्ला निजामशाही राजवटीचा 151 वर्ष भाग बनला. 1485 ते 1638 ह्या किल्ल्यावर निजामशाही सत्ता होती. ह्याच काळामध्ये थोड्या वर्षांसाठी आलटून पालटून निजामशाही सल्तनतीची देवगिरीचा किल्ला राजधानी देखील होता. ह्याच्या पुढे मोगल 1637 ते 1723 86 वर्ष ह्या किल्ल्याचे मालक होते. आणि ह्याच्यानंतर हैदराबादचे निजाम 1724 ते 1749 24 वर्ष. त्याच्यानंतर मध्ये जी 1750 ते 1780 ही जी 30 वर्ष आहे, येथे आलटून पालटून निजाम मराठे अशी राज्य येत गेली. आणि 1780 1948 168 वर्षे परत हैदराबादच्या आसिफजाही निजामांची राजवट ह्या किल्ल्याने अनुभवली. तर बघा मित्रांनो, इतकी प्रदीर्घ राजवटींची संख्या आणि सत्ता ह्या किल्ल्याने अनुभवलेली आहे. जसं सिंधुदुर्गला आपण बघितलं, सिंधुदुर्गचं तर आमच्या चॅनलवर आपण व्हिडिओही बघू शकता. आणि त्याच्या किल्ल्याची जी प्रभावळ आहे, जसं की सर्जेगोट आहे, निवतीचा किल्ला आहे, पद्मगड आहे, अशा प्रभावळीच्या किल्ल्याची पण आमच्याकडे सिरीज अवेलेबल आहे, ती तुम्ही जरूर बघा. तर ही अशी जी दुर्गांची प्रभावळ असते किंवा दुर्गशृंखला असते, जसं नाशिकच्या सेलबारी डोलबारी रांगामध्ये रवळ्या जवळ्या अहिवंत राजधैर असे रांगेने किल्ले आहेत, अशा पद्धतीमध्ये दोन्ही पद्धतींमध्ये देवगिरी किल्ला मोडत नाही. हा एकटा आहे, म्हणजे याच्या आजूबाजूला 20-30 किलोमीटर अंतरावर कुठेच किल्ला नाही. या किल्ल्याची उंची साधारणपणे 2000 मीटर किंवा 2975 फूट इतकी आहे. उंच डोंगर आहे हा, आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक उंच डोंगर आहे आणि ह्याला अत्यंत कुशलतेने जवळजवळ 50 मीटरपर्यंत उभा तासलं आहे. लिटरली म्हणजे शब्दशः 90 अंशाच्या कोनात याचे चौतर्फा कडे तासलेले आहेत. ही याची एक अत्यंत महत्त्वाची विशेषता आहे जी आपल्याला बाकी कुठेच दिसत नाही. म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात अख्खा डोंगर चौतर्फा कोरून काढला आहे असं आपल्याला कुठेच दिसत नाही. तर बरं, एवढ्याने याची विशेषता संपते का? तर असं नाही आहे. त्याच्या बरोबर खाली तुम्हाला प्रचंड खोल, जवळजवळ 80 फूट रुंद आणि जवळजवळ 80 फूट खोल इतका पाण्याचा खंदक चौतर्फा दिसतो. त्याच्या पलीकडे तटबंदीचा पहिला घेरा आहे, त्याला काळाकोट म्हणतात. त्याच्या पलीकडे दुसरा घेरा आहे, त्याला कटक किंवा महाकोट म्हणतात. त्याच्या पलीकडे चौथा घेरा आहे, अंबरकोट, म्हणजे अखंड दौलताबाद आजचं जे गाव आहे त्यालासुद्धा वळसा घालून जाणारी 4 ते 5 किलोमीटर लांब अशी रुंद तटबंदी ह्या किल्ल्यापाशी आहे. म्हणजे तटबंद्यांच्या बाबतीत ह्या किल्ल्यांकडे नुसत्या भुईकोटात 3 तटबंद्यांचं कवच आहे. त्याच्यानंतर इथे जलखंदक आहे, त्याच्यानंतर येथे सुके खंदक आहे, त्याच्यानंतर येथे अत्यंत भुलभुलिया स्वरूपात असलेला बोगद्याचा मार्ग आहे. असं ह्या किल्ल्याकडे काय नाही आणि काय, म्हणजे तुम्हाला मी सांगूनसुद्धा ते कमीच पडेल. तुम्हाला तिथे इथे येऊन अनुभवावं लागेल. त्याचबरोबर ह्या संपूर्ण तटबंदीत जी सगळ्यात बाहेरची तटबंदी आहे तिथे 45 बुरुज आहेत, 5 मुख्य दरवाजे आहेत, वेशी आहेत आणि 2 छोटे दरवाजे आहेत. म्हणजे हे फक्त अंबरकोटाला आहेत मित्रांनो. बाकी आतल्या तटबंदीचे दरवाजे आणि बुरुज मोजले तर ते अजून जास्ती, कदाचित 100 पेक्षा जास्ती होतील. देवगिरीच्या बाह्य रचनेमध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगरी बालेकिल्ला मधोमध व चौतर्फा घेरून अनुक्रमे काळाकोट, महाकोट, अंबरकोट अशी रचना असून डोंगरी बालेकिल्ला एका थोड्या बाजूला असून त्याला अर्धवट घेरून हे तिहेरी कवच
अशी यादवांच्या खिलजींच्या काळापासूनची रचना आहे. पुढे निजामशाही काळामध्ये निजामशाही वजीर मलिक अंबर यांनी अंबरकोटाला बाहेरून कोरडा खंदक म्हणजे ड्राय मोट निर्माण केला होता आणि त्याच्यापुढे रेवणीची सुद्धा रचना केलेली, ज्याच्यामुळे आक्रमणकारी सैन्याला किल्ल्याच्या जवळ पोचायला अडथळा येतो, तोफांच्या माऱ्याची दिशा चुकते. रेवणी म्हणजे काय हे तुम्ही आमच्या नळदुर्गच्या व्हिडिओमध्ये जरूर माहिती करून घेऊ शकता. तर अशा रीतीने देवगिरी किल्ल्याकडे संरक्षणाची खूप सारी चांगली अशी वास्तुवैशिष्ट्य उपलब्ध आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे देवगिरी किल्ल्याला बऱ्याचशा नावाने ओळखले जाते. देवगिरीचे यादव काळात किंवा राष्ट्रकूट काळात धारागिरी, सूरगिरी, देवगिरी किंवा देवगड अशी नावे होती. खिलजी सुलतानांनी देवगिरीचे कुतुबाबाद केले होते. तुघलक सुलतानांनी त्याचे नाव कुव्वत उल इस्लाम केले होते, पण ही नाव फारशी वापरात आली नाहीत. महम्मद तुघलकांनी जेव्हा दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली तेव्हा किल्ल्याचे नाव दौलताबाद केले आणि आजही सरकारी पातळीवर ऑफिशियली ह्या किल्ल्याचे नाव दौलताबाद हेच आहे. देवगिरी किल्ला म्हणजे नक्की काय आहे असा तुम्हाला आता प्रश्न कळला असेल, पण आता त्याची थोडक्यात भौगोलिक माहिती सांगायची झाली तर बाले किल्ला जो आहे तो डोंगरी आहे, त्याच्या भोवतीने काळाकोट आणि आंबरकोट हा जमिनीवरचा भुईकोट आहे. अशा रीतीने हा किल्ला एक मिश्र दुर्ग आहे. जसा अलिबागजवळ जो कुलाबा किल्ला आहे तो जलदुर्ग आणि भुईकोट असा मिश्र दुर्ग आहे, तसंच देवगिरी हा भुईकोट आणि डोंगरी दुर्ग ह्या मिश्र दुर्गाचे अत्यंत विरळ असे दुर्मिळ उदाहरण आहे. आणि ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बालेकिल्ल्याचे डोंगरकडे कृत्रिम रीतीने तासून काढले असून त्याचे लगेच खाली प्रचंड खोल खंदक आहे. ही रचना नक्की राष्ट्रकूटांनी केली की यादवांनी केली हे नक्की इतिहासाला माहीत नाही, ह्याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये वाद आहेत, पण जास्तीत जास्त शास्त्रज्ञांना असं वाटतं की ही खंदक निर्मिती यादवकालीन असेल आणि हा खंदक जो जलखंदक आहे हाच देवगिरीचा अत्यंत महत्त्वाचं असं युद्ध वास्तुशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे की या किल्ल्यामध्ये जलखंदकही आहे आणि कोरडे खंदकही आहे. संपूर्ण भारतातसुद्धा कदाचित दोन्ही प्रकारचे खंदक असणारा हा एकमेव किल्ला असावा. देवगिरी किल्ल्याचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भूल भुलैयाचा मार्ग. असे वैशिष्ट्य आपल्याला जवळपास दुसऱ्या कुठल्याच किल्ल्यावर पाहायला मिळू शकत नाही. अंधारी मार्ग, मशालीचा बंगला, भूल भुलैया ह्या नावाने हे अद्वितीय शिल्पवैभव आपल्यास देवगिरी किल्ल्यातच बघायला मिळते. नॉर्मली लोक डोंगराच्या वरून डोंगरावर चढून जातात, पण देवगिरी किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या आत बोगदा खोदून वर जाण्याचा हा मार्ग बनवलेला आहे. ह्याचं अगदी 10% छोटीशी नक्कल आपल्याला कोथळीगड किंवा पेठच्या किल्ल्यामध्ये किंवा हरिहरगडावर बघायला मिळते, पण देवगिरीसारखं संपूर्ण आतल्या बाजूने डोंगरावर डोंगराच्या आत खोदलेला बोगदा केवळ आणि केवळ ह्याच किल्ल्यावर आपण पाहू शकतो. देवगिरी किल्ल्याला संरक्षणाच्या फळ्या किती आहेत असा जर आपण विचार केला तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सर्वात बाहेरच्या तटबंदीच्या बाहेर असणारी रेवणी, मग त्याच्यानंतर असलेला कोरडा खंदक, मग असतो तिसऱ्या क्रमांकावर अंबरकोट. अंबरकोटातच आजचं दौलताबाद शहर वसलं आहे. त्याच्यानंतर येतो तो महाकोट. येथे आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो असं आपल्याला भास होतो, कारण का तिथे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया आपल्याकडनं तिकीट घेते, पण ॲक्च्युअल किल्ला मात्र अंबरकोटापासूनच सुरू झालेला आहे. महाकोटाच्या आत आपण येतो, त्याच्यानंतर असतो काळाकोट. येथे किल्ल्याच्या आतील म्हणजे जुन्या काळाच्या निजामशाही राजधानीचा भाग आहे. त्याच्याही आत आहे तो परकोट. परकोटाच्या आत निजामशाही सुलतानांचे वाडे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दिसतो 7व्या क्रमांकावर तो आहे खोदीव दगडी पाण्याचा खोल असा खंदक. खंदक पार करून आपण जेव्हा आत जातो तेव्हा डोंगरातला भुलभुलैया आपल्या स्वागताला येतो. आणि अशा रीतीने हे 8 अडथळे पार केले की आपण बाले किल्ल्याच्या वरच्या भागात पोचतो. आणि हेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे की सामान्यपणे साध्या किल्ल्यांमध्ये आपल्याला 2 ते 3च अडथळे असतात जे बाले किल्ल्यापर्यंत पोचण्याच्या मार्गात निर्माण केलेले असतात. येथे मात्र 8 अडथळे आहेत
जे क्रॉस केले तरच आपला प्रवेश बाले किल्ल्यात होतो. ह्या किल्ल्याच्या वैशिष्ट्यामुळे सर सिडने टॉय हे एक विख्यात इतिहासतज्ज्ञ होते. त्यांनी 1940 एक अत्यंत चांगलं पुस्तक लिहिलं भारतातल्या किल्ल्यांविषयी. त्याचं नाव आहे स्ट्रॉंग होल्ड्स ऑफ इंडिया, 45 सिटीज ऑफ इंडिया. ही दोन पुस्तकं त्यांनी लिहिली. त्याच्यामधल्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलं आहे की देअर कॅन बी नो क्वेश्चन दॅट दौलताबाद बोथ इन डिझाईन अँड इन कन्स्ट्रक्शन वॉज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल अँड वेल प्रिझर्व फोर्ट्रेस ऑफ मिडल एजेस इन एक्झिस्टन्स. अशा रीतीने या किल्ल्याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आहे. देवगिरीच्या किल्ल्यामध्ये आपल्याला राष्ट्रकूट कालीन लेणीसुद्धा मिळतात आणि देवगिरी किल्ल्या राष्ट्रकूट काळापासून अस्तित्वात आहे ह्याचा जणू पुरावा ही लेणी सादर करतात. पण देवगिरी किल्ला जो आहे हा यादवांच्या साम्राज्य काळात प्रसिद्धीला आला. भिल्लम पाचवा हा जो यादव कुळातला राजा होता त्याने सिन्नरची राजधानी देवगिरी किल्ल्यावर आणली आणि येथून यादव साम्राज्याची भरभराट झाली. ह्या सिन्नरजवळच्या गोंदेश्वराचा व्हिडिओ आपण आमच्या सह्याद्री नेचर ट्रेल्स मालिकेमध्ये नक्कीच पाहू शकता. यादव साम्राज्याची साधारण 100 वर्ष म्हणून देवगिरी हा किल्ला प्रसिद्ध होता. देवगिरी किल्ल्याचे यादव राजांचे उल्लेख आपल्याला श्रीमद ज्ञानेश्वरीत देखील सापडतात. ज्ञानोबा माऊली यादव राजा रामचंद्रदेव राय यादव याची न्यायप्रियता ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात आपल्याला सादर करतात. ते म्हणतात येथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्याया ते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात उल्लेख मिळतो. त्यावरून अंदाज करता येतो की ज्ञानेश्वर माऊली कदाचित स्वतः देखील ह्या किल्ल्यावर आले असावेत. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी शरीरामधील कुंडलिनी आणि देवगिरीचा भूलभुलैया मार्ग याची देखील तुलना करून ठेवली आहे. त्याबद्दलची त्यांची ओवी पुढील प्रमाणे. देवदेवळी परिवारू कोरुनी काढिला डोंगरू तोते कुंडलिनीचा टेंभा अंधारी केला उभा तया जोजविले प्रभा निमिथावरी. जशी योग सामर्थ्याने शरीरातील कुंडलिनीची चक्राकार असते ती जागृत होते आणि आपल्याला देवतत्वाची अनुभूती होते, त्याच प्रकाराची तुलना ज्ञानेश्वर माऊलींनी देवगिरीच्या डोंगरातील चक्राकार अंधारी भूलभुलैयाच्या जिन्याशी केलेली आहे. अशा रीतीने हा किल्ला किती महत्त्वाचा आहे म्हणजे ह्याचं राजकीय महत्त्व तर होतंच, पण आध्यात्मिक गुरूंमधले सर्वश्रेष्ठ असणारे असे ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा या किल्ल्यावर येऊन गेलेले आहे याची सार्थ आपल्याला पुरावे ज्ञानेश्वरीतनं असे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधनं मी केवळ तुम्हाला देवगिरी किल्ल्याची तोंड ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. ह्याच्या पुढील व्हिडिओपासनं आपण किल्ल्यात प्रवेश करू आणि किल्ल्यामधल्या वेगवेगळ्या वास्तुवैभवाचा आस्वाद घेऊ, त्याचबरोबर या किल्ल्याचा विस्तृत असा इतिहाससुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मग आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.